नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कृष्णा अकॅडमी वराड या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे। आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 यावरती आपली लेक्चरची सीरीज चालू आहे। आपला सराव संच 1.1 या ठिकाणी थोडं अपूर्ण राहून गेलेलं होतं, म्हणजे दोन प्रश्न आपले झाले होते आणि आपण गुणधर्म सुद्धा पाहिले होते मागच्या व्हिडिओमध्ये। आता ह्या व्हिडिओमध्ये सराव संच 1.1 या ठिकाणी आपण पूर्ण करणार आहोत। पहा मग, या ठिकाणी आपल्याला प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे, ही आकृती दिलेली आहे आणि या आकृतीमध्ये आपल्याला काही घटक ओळखायचे आहेत। तर प्रश्न पहिले समजून घेऊया आपण। आकृतीत रेख पीएस लंब रेख आरक्यू, पहा पीएस आणि आरक्यू वरती लंब टाकलेला आहे आरक्यू वरती। तसेच रेख क्यूटी लंब रेख पीआर, रेख हा क्यूटी दिलेला आहे आणि लंब कशावरती टाकलेला आहे, पीआर वरती टाकलेला आहे। मग यावर आपल्याला जर आरक्यू बरोबर 6, आर पासून क्यू पर्यंत 6 असेल, पीएस बरोबर 6 असेल, त्यानंतर पी आर बरोबर इथून तर इथपर्यंत 12 असेल, तर क्यूटी काढा। तर क्यूटी आपल्याला काढायचं आहे। आता पहा, ही आकृती दिली आहे पी आर क्यू। इथून जर विचार केला, पी आर क्यूचा जर विचार केला तर पाया काय येईल, आर क्यू, आणि उंची काय येणार आहे, पी एस येणार आहे। आणि तर परत अजून जर पी आर क्यू इथून जर असा विचार, पहिले जर असा विचार केला आपण, ही आकृती म्हणजे लंबी उंची याची काय येते, पी एस येते, असे जर विचार केला तर, आणि त्यानंतर इकडे जर विचार केला पी आर क्यू मध्ये पाया काय येतोय, तुमचा पी आर येतोय आणि उंची काय येते, इथं टी क्यू येते। ओके, मग पहा मग हे उदाहरण कसं सोडायचं ते पाहू आपण। त्रिकोण पी आर क्यू मध्ये पाया आर क्यू किंवा क्यू आर म्हणा, ठीक आहे, आर क्यू व उंची पी एस घेतल्यास, व्यवस्थित लिहायचं, ठीक आहे। काय करायचं आपल्याला, त्रिकोण पी आर क्यू मध्ये काय घ्यायचं, पहिले पाया काय घ्यायचा आहे आर क्यू आणि उंची काय घ्यायची, पी एस, आर क्यू आणि उंची पी एस घ्यायची। मग त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किंवा त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल पी आर क्यू बरोबर 1/2 गुणिला पाया आर क्यू गुणिला उंची पी एस। ओके, असं आपल्याला करायचंय। वाटलंच तर याला एक नाव द्यायचं आहे। ओके, तसेच आता पहा पुढे कसं सोडायचे, तसेच त्रिकोण पी आर क्यू मध्येच, तसेच त्रिकोण पी आर क्यू मध्ये पाया, आता इथं पाया थोडा, पी आर क्यू मध्ये पाया काय घ्यायचा आहे, हा पी आर घ्यायचा आहे, पाया पी आर व उंची टी क्यू किंवा क्यू टी घेतल्यास, क्यू टी पहा इथं पहा पाया वेगळा घेतलेला आहे आपण, ठीक आहे, पहा मी बॉक्स करून देतो आहे म्हणजे तुम्हाला समजून जाईल इथं, ठीक आहे, पहा व्यवस्थित व्हिडिओ पाहायचा आहे। ओके, पाया पी आर आणि उंची काय घ्यायची, क्यू टी घ्यायची आहे। मग याला आपण तसंच घेतल्यास म्हणायचं, घेतल्यास घेतल्यास कॉमा करायचं, एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजे क्षेत्रफळ त्रिकोण पी आर क्यू बरोबर 1/2 गुणिला पाया, इथं काय येणार आहे फक्त पाया पी आर व उंची काय येणार आहे, उंची म्हणण्यापेक्षा गुणिला करा, गुणिला उंची क्यू टी, याला वाटलेस तर दोन नाव द्यायचं, ठीक आहे, एक व दोन नाव द्यायचं। मग आता काय करायचं पुढे पहा, म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल पी आर क्यू बरोबर एरिया ऑफ ट्रायंगल पी आर क्यू, कारण की बरोबरचं चिन्ह का टाकलं, कारण की दोघांचं आपण क्षेत्रफळ घ्यायचं आहे। इथं म्हणायचं एक व दोन वरून, एक व दोन वरून। ओके, समजलं। मग आता याचे क्षेत्रफळ, एरिया ऑफ ट्रायंगल पी आर क्यू चे क्षेत्रफळ काय आहे, 1/2 गुणिला पाया आर क्यू गुणिला पी एस बरोबर, याचं क्षेत्रफळ जर काय पहिल्याचं घेतलं आपण, आता दुसऱ्याचं काय आहे, 1/2 गुणिला पी आर गुणिला क्यू टी, बस या पद्धतीने करायचं आहे। इकडं 1/2 आहे बरोबर, त्या तिकडे सुद्धा 1/2 आहे, 1/2 1/2 काय होतील, कॅन्सल। आता किमती टाका, आर क्यू ची किंमत किती आहे दिलेली आहे, आर क्यू बरोबर किती आहे 6 × 6, पी एस किती आहे, पी एस सुद्धा 6 आहे बरोबर, पी आर ची किंमत किती आहे डायरेक्ट 12, तर हे आपण 12 केलं, गुणिला क्यू टी ची किंमत दिली आहे का, नाही दिली, आपल्याला ती काढायची आहे, म्हणून गुणिला क्यू टी या ठिकाणी करायचं आहे। ओके, समजलं। आता इकडं हा इथं वाटलं सर लिहून घ्या, किमती घेऊन इथं असं टाकून घ्यायचं, या ठिकाणी किमती घेऊन किंवा नाही टाकलं तरी चालेल, काही हरकत नाही।
इकड़ा हा 12 गुणीला इकड़े त्यांना काय होईल भागीला ज्याची किंमत आपण काढायची आहे त्याला डाव्या साइडला आणि ज्याची किंमत का ज्याचे अंक असतील ते उजव्या साइडला लिहायचं हे मी इकडे टाकतोय परंतु याची किंमत काढायची म्हणून या साइडला लिहितो मी म्हणून क्यूटी बरोबर 6 गुणीला 6 भागीला 12 वास्तविक हे 12 इकडे आलेत बरं हे तिकडे नाही गेलेले फक्त मी काय केलं किंमत तिकडे 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 टाकल्या ओके सॉरी थोडी बोबडी बोलली 6 36 भागीला 12 12 पाड़ा 36 तो 12 एक बार 12 त्रिक 36 तर आपलं उत्तर आलेलं आहे क्यूटी बरोबर 3 त्या ठिकाणी आलेलं आहे ओके आता लगे दुसरा प्रश्न आपण सोडवूया म्हणजे प्रश्न दुसरा म्हणजे चौथा आपण प्रश्न सोडवूया पहा या ठिकाणी कशा पद्धतीने सोडवलेलं आहे पाहून घ्या आणि तरी पण थोडंसं काही घाई होत असेल तर आपण कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू शकता आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आपल्या चॅनलचं नाव आहे कृष्णा अकॅडमी वराड चला मग आता चौथा प्रश्न पाहू आपण चला चौथ्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे आकृतीत एपी लंब बीसी एपी लंब बीसी एडी समांतर बीसी आणि तर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी प्रमाण एरिया ऑफ ट्रायंगल बीडीसी आपल्याला काढायचे पहा मी तुम्हाला अगोदरच्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं काय सांगितलं होतं ज्या वेळेला दोन समांतर रेषांच्या दरम्यान जर दोन त्रिकोण असतील तर त्यांचा पाया आणि उंची काय असते समान असते ज्या वेळेला पाया आणि उंची समान असेल तर त्यांचे गुणोत्तर काय येत असतं 1/1 येतं हे सांगितलेलं आहे पहा मग आपण मांडणी करूया पहा मांडणी कशी करायची आहे एपी लंब बीसी कॉमा एडी समांतर बीसी हे काय दिलेलं आहे ओके दिले आहे ठीक आहे मग आता काय करायचंय आपल्याला जर आपण ए बी सी चा जर विचार केला त्रिकोण ए बी सी चा पाया काय येतोय बी सी व उंची काय येते आहे एपी ओके तसेच त्रिकोण बी डी सी तसेच त्रिकोण बी डी सी चा पाया बी बी डी सी याचा पाया काय येतोय बी सी व उंची एपी म्हणजे सांगायचं धोरण असं आहे की ज्या वेळेला दोन समांतर रेषांच्या दरम्यान दोन त्रिकोण असतील तर त्यांचा पाया व उंची काय असते समान असते म्हणून यावरून दोन्ही त्रिकोणांचा पाया यावरून दोन्ही त्रिकोणांचा पाया व उंची समान आहे दोन त्रिकोणांचा पाया व उंची समान असेल तर त्यांचे जे गुणोत्तर आहे तर 1/1 किंवा एकाच त्या ठिकाणी येत असतं पहा मग म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी भागीला एरिया ऑफ ट्रायंगल बीडीसी बरोबर पाया गुणिला पाया करून पाया गुणिला उंची करून घेऊ पहिले आपण बी सी गुणिला बी सी सॉरी बी सी गुणिला एपी भागीला बी सी गुणिला एपी म्हणजे यांचं गुणोत्तर काय येत आहे 1/1 ओके म्हणजे त्यांचं दोघं त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं जे गुणोत्तर आहे 1/1 आपल्याला या ठिकाणी येत आहे पहा या ठिकाणी चौथा प्रश्न सुद्धा झालेला आहे लगेच आपण पाचवा प्रश्न पाहणार आहोत त्या ठिकाणी ज्यांना स्क्रीनशॉट करायचे असेल त्यांनी स्क्रीनशॉट करून घ्या व्हिडिओ परत तेच सांगतो आहे आपल्या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा व सबस्क्राईब करा ओके ठीक आहे थँक्यू या ठिकाणी चार प्रश्न झालेत आता पाचवा प्रश्न आपण बघणार आहोत आकृतीत पी क्यू लंब बी सी पी क्यू लंब बी सी एडी लंब बी सी एडी लंब बी सी दिलेले आहेत तर आपल्याला खालील गुणोत्तरे काढायचे पाप 1, 2, 3, 4 चार गुणोत्तरे आपल्याला या ठिकाणी काढायचे पहिलं जे गुणोत्तर आहे ते काढायचे आपल्याला पहिला रोमन अंकामध्ये एक टाकतोय मी एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी भागीला एरिया ऑफ ट्रायंगल पी बी सी आपल्याला काढायचे मग आता या ठिकाणी पहा त्रिकोण जर पी क्यू बी मध्ये जर विचार केला तर या ठिकाणी त्रिकोण पी क्यू बी व त्रिकोण पी बी सी पी बी सी पी बी सी त्रिकोण पी क्यू बी व त्रिकोण पी बी सी मध्ये या ठिकाणी दोन्ही त्रिकोणांचा पहा
दुव्य त्रिकोणांचा जो शिरोबिंदू पी काय आहे, सामायिक आहे, यामध्ये दोन्ही त्रिकोणांचा बिंदू शिरोबिंदू म्हणा, शिरोबिंदू पी हा सामायिक आहे किंवा समान आहे किंवा सामायिक आहे आहे. तसेच बी डॅश क्यू डॅश सी नुसार, बी डॅश क्यू डॅश सी नुसार म्हणा, ओके नुसार दोन्ही त्रिकोणांची, दोन्ही त्रिकोणांची उंची काय आहे, समान आहे. पहा मग उंची कशी समान आहे ते पाहू आपण, समान आहे. ओके पा, त्रिकोण पी क्यू बी चा पाया, पी क्यू बी चा पाया बी क्यू व उंची पी क्यू, आणि किंवा तसेच त्रिकोण पी बी सी, पी बी सी चा पाया, पी बी सी यांचा पाया काय येतोय, बी सी व उंची पी क्यू. ओके म्हणजे पहा या ठिकाणी पी क्यू, पी क्यू काय उंची काय समान आहे. मग ज्या वेळेला उंची समान असेल तर त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काय येतं, पाया भागीला पाया. समान उंचीच्या पाया असलेल्या, समान उंची असलेल्या असलेल्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असते, संगत पायांच्या प्रमाणात असते. ओके असते. ओके पा, या ठिकाणी लिहून देण्याचं कारण एकच आहे की त्या ठिकाणी तुमच्या हे लक्षात यायला पाहिजे, समान उंची असलेल्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असते. मग त्यांचे गुणोत्तर लिहिताना म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी भागीला एरिया ऑफ ट्रायंगल पी बी सी, पी बी सी बरोबर उंची समान तर पाया भागीला पाया, पाया काय येईल बी क्यू भागीला बी सी, बी क्यू भागीला बी सी. ओके समजलं, बी क्यू भागीला बी सी उंची समान तर उत्तर काय येतं, पाया भागीला पाया. पुढे पहा लगेच दुसऱ्या दोन नंबरचं पहा, एरिया ऑफ ट्रायंगल पी बी सी भागीला एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. पहा मग यामध्ये सुद्धा त्रिकोण, त्रिकोण पी बी सी यांचा पाया, पी बी सी चा पाया काय येतोय माहिती आहे आपल्याला, बी सी व उंची काय आहे, पी बी सी याचे पाया बी सी व उंची पी क्यू. आणि त्रिकोण आता काय आहे, एबीसी, एबीसी त्रिकोण एबीसी चा पाया, पाया बीसी व उंची काय येते आहे, उंची काय येते एडी. ओके पहा मग या ठिकाणी काय लक्षात येतंय आपलं, पहिलं जे पाहिलं आपण तर त्या ठिकाणी काय समान होती, उंची समान होती. इथं पहा उंची काय भिन्न आहे आणि पाया काय समान आहे. ज्या वेळेला पाया समान असेल तर त्यांचे जे गुणोत्तर काय असतं, उंचीच्या प्रमाणात असत. हे पा इथं थोडं शॉर्ट मध्ये लिहितो मी, याच्यावरून लिहितो, उंची समान तर गुणोत्तर हे पाया, उंची उंची समान असेल तर गुणोत्तर हे पायांच्या प्रमाणात. आणि इथं लिहितो मी दोन्ही त्रिकोणांची, दोन्ही त्रिकोणां, दोन्ही त्रिकोणांचा पाया समान आहे, समान आहे. मग त्रिकोणांच्या पाया समान असेल, पाया समान असेल तर, पाया समान असेल तर गुणोत्तर उंचीच्या संगत उंचीच्या म्हणा, संगत उंचीच्या प्रमाणात असते. ओके थोडं शॉर्ट मध्ये लिहिलं मी.
पाया समान असेल तर गुणोत्तर संगत उंचीच्या प्रमाणात असते। मग आता पाया समान असेल तर काय, उंची भागिला उंची, जसं इथं आपण पाया भागिला पाया केलं, इथं काय करायचंय, उंची भागिला उंची आपल्याला करायचं आहे। पहा मग, एरिया ऑफ ट्रायंगल पीबीसी भागिला एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी बरोबर उंची भागिला उंची, पाय इथं मी टिक मार्क करून दिलेलं आहे, उंची पीक्यू भागिला एडी। ओके, या ठिकाणी दुसरं झालेलं। आता तिसरं पाहू आपण, तीन नंबर पहा, त्रिकोण एरिया, आता त्रिकोण एबीसी पहा, त्रिकोण एबीसी, आता पहा या ठिकाणी त्रिकोण एबीसी मध्ये एबीसीचा पाया लिहून घ्यायचं, पाया काय ते लक्षात येतं, एबीसीचा पाया काय येतोय, बीसी, व उंची एडी, आणि व तसेच त्रिकोण काय म्हटलं, एडीसी, त्रिकोण एडीसी, त्रिकोण एडीसीचा पाया काय येतोय, एडीसी, पाया डीसी व उंची एडी। ओके, या ठिकाणी तेच, उंची काय आहे समान आहे आणि पाया काय आहे भिन्न आहे, उंची समान पाया भिन्न, इथं लिहिलेलंच आहे मी, समान उंची असेल त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतं, हेच गुणोत्तर इथं लिहून घ्यायचं आहे। तर मी हे गुणोत्तर परत परत इथं न लिहिता डायरेक्टली मी क्षेत्रफळ लिहितो, म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी भागिला एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी, ओके, पाया काय येतोय, बीसी भागिला डीसी, त्या ठिकाणी येत आहे। ओके, पहा मग, वाटलं तरी तर लिहून घ्या, इथं तर लिहिलेलंच आहे मी, उंची समान, समान उंची असलेल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे जे गुणोत्तर असतं हे त्यांच्या पाया संगत पायांच्या प्रमाणात असतं, आणि समान पाया असलेल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे जे गुणोत्तर असतं हे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतं। ओके, या ठिकाणी झालेलं आहे। आता पुढचं आहे चौथा, आता शेवटचं, ह्या घटकाचा हा शेवटचा पण टॉपिक आहे, म्हणजे सराव संच 1.1 हा शेवटचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नातला हा घटक सुद्धा शेवटचा आहे। तोपर्यंत आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपल्या कृष्णा अकॅडमी वरड युट्यूब चॅनलला काय करायचंय, सबस्क्राईब करायचंय। पहा मग, चार नंबरचं पाहू आपण, त्रिकोण ए, परत ते झालं, त्रिकोण एडीसी भागिला त्रिकोण पी क्यू सी, आता पहा इथं थोडं वेगळं आहे, पहा त्रिकोण एडीसी चा पाया डायरेक्टली तुम्ही, त्रिकोण एडीसी चा पाया, एडीसी चा पाया काय येतोय, डीसी, व उंची काय येते आहे, एडी लिहिली, व त्रिकोण आता काय घेतोय आपण, त्रिकोण पीक्यूसी, पीक्यूसी, त्रिकोण पीक्यूसी चा पाया, आता त्रिकोण पीक्यूसी चा पाया काय येतोय, क्यूसी, व उंची काय येते आहे, उंची काय येत आहे, पीक्यू। आता हे पा, आता इथं लक्ष द्या, त्रिकोण एडीसीचा पाया डीसी आहे, उंची काय आहे, एडी आहे, त्रिकोण पीक्यूसीचा पाया क्यूसी आहे, उंची काय आहे, पीक्यू आहे। यावरून आपल्याला असं लक्षात येतं की दोघ त्रिकोणांचा पाया व उंची काय असमान आहे, भिन्न आहे, म्हणजे या क्षेत्रफळांचे जे गुणोत्तर असणार आहे ते काय येणार आहे, पाया गुणिला उंची भागिला पाया भागिला, सॉरी, पाया गुणिला उंची भागिला पाया गुणिला उंची। ओके, म्हणजे ज्या वेळेला दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया व संगत उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तरा एवढे असते, पहा जे आपण गुणधर्म पाहिले होते, गुणधर्मामध्ये सगळे गुणधर्म मी लिहून दिलेले आहेत, तर वाटलंच तर मी इथं सुद्धा एकदा लिहून देतोय। पहा मग, दोन्ही त्रिकोणांचा पाया भिन्न आहे, दोन्ही मी ब्रॅकेटमध्ये लिहिले, दोन त्रिकोणांच्या, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे, क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया व संगत उंची यांच्या गुणाकारांच्या, गुणाकारांच्या गुणोत्तरा एवढे असते, गुणोत्तरा एवढे असते। ओके, मी हा गुणधर्म लिहून दिलाय। मग पहा, एरिया ऑफ ट्रायंगल कुठे गेलं, ते एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी हितच आहे, एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी भागिला एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूसी बरोबर पाया गुणिला उंची भागिला पाया गुणिला उंची, पाया काय याचा मग, डीसी गुणिला एडी
भागीला क्यू सी गुणीला पी क्यू, ब्रैकेट मध्ये लिहून घ्या भिन्न उंची व पाया। लिहायला थोडस बरं झालं याच्यामध्ये संपून गेलं, नाही तर काय झालं असतं मला हे पुसावं लागलं असतं, मग नंतर इकडे लिहावं लागलं असतं, बऱ्याच त्या ठिकाणी वेळ लागला असता। ओके बरं झालं एका याच्यामध्ये सगळं मावून गेलेलं आहे। तत्पूर्वी आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच आपलं प्रेम आपला स्नेह त्या ठिकाणी राहू द्या। ओके ज्यांना स्क्रीनशॉट करायचे असेल त्यांनी स्क्रीनशॉट करून घ्या। थँक्यू।